नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 9वी मराठी विषयाची वनवासी ही तुकाराम धांडे यांची कविता। विद्यार्थी मित्रांनो, वनवासी ही कविता वळू या कविता संग्रहामधून घेतलेली आपल्याला दिसून येते। तुकाराम धांडे यांचा जन्म 1961 झालेला आहे। ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध निसर्गकवी म्हणून ओळखले जातात। तुकाराम धांडे यांनी दिवाळी अंक असेल, मासिके असतील, साप्ताहिके असतील यासाठी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं। तुकाराम धांडे हे ज्या परिसरामध्ये राहिले त्या परिसरामधील जो आदिवासी असेल त्या आदिवासींचं वर्णन या प्रस्तुत कवितेमधून केलेलं आपल्याला दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कवितेमध्ये हा जो आदिवासी आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गातील ज्या गोष्टी असतील त्याचा उपभोग करून आनंदाने आणि समाधानाने जगणारा आपल्याला दिसून येतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तर हा निसर्गाशी एकरूप आहे। निसर्गातील ज्या गोष्टी असतील तो आवडीने आणि आनंदाने त्याचा स्वीकार करताना आपल्याला दिसून येतो। आणि महत्त्वाची गोष्ट या कवितेमध्ये त्यांचे खेळ असतील, त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा असतील, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तर त्यांचं जीवन आणि निसर्गाशी असलेलं त्यांचं अतूट नातं या कवितेमधून आपल्याला व्यक्त केलेलं दिसून येतं।